काय करते? चहा बनवते. मी पण पिणार आज. चहा पिणार? हो, थोडस पण, एकदम थोडा, विदाउट शुगर. हा झालं मूड, थोडस पावसाचं वातावरण आहे ना म्हणून. त्याच्यामुळं पण, आणि थोडस वातावरण पण असं आहे ना, थोडस क्लाउडी आज. काय करते? अच्छा, साबुत ना की चढी वर आणि शेंगदाणे काम चालू आहे. शेंगदाणे भाजायचं, नमस्कार. आज ह्या ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आज आषाढी एकादशी आहे, तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपलं झालंय चहा वगैरे पिऊन सगळं, आता मी बनवणार आहे थालीपीठ. तर तुम्हाला पण मी दाखवते कसं बनवायचं. ते बटाटे उकडून घेतलेत, इथे शाबू भिजवलेला, छान खमंग शेंगदाणे भाजून घेतलेत मंद गॅसवर, आणि इथं मिरची आणि जिरं वाटून घेतलंय, शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलंय. साबुदाणा थालीपीठ लगेच सुरुवात करूया कसं बनवायचं ते. तर इथे शाबू घेतलाय मी, शाबू मध्ये डायरेक्ट आपण बटाटे टाकूया, म्हणजे असं मी काही प्रमाण नाही घेत, अंदाजेच टाकत जाणार आहे. बटाटे बॉईल करून घेतलेत का? हो. आणि बटाटे असे कुस करूनच टाकायचे, कारण मोठे मोठे जेव्हा बटाटे ह्यात राहील तेव्हा खूप चांगलं लागेल खायला. आपल्याला टाकत जायचं ह्यात असं. आणि जे शेंगदाणे मी छान खमंग भाजलेले त्याचं कूट केलंय, ते कूट पण ऍड करते. आता टाकूया मिरची आणि थोडस जिरं वाटून घेतलंय, हे तुम्ही चवीनुसारच टाका. आता घालूया मीठ चवीनुसार. साबुदाण्याचं थालीपीठ म्हणजे ते वडे का? साबुदाण्याचे वडे का? नाही का? अच्छा, वेगळे. ओके, पहिल्यांदा खातोय मग मी असं नाही बहुतेक कधी खाल्लं. मी थालीपीठ नाही खाल्लं. नाही, मी ते वडे नाही का भेटत असे छोटेसे, ते खाल्ले होते. आता बघा, आपल्याला बटाटे असं ऍड करत जायचंय गोळा होईपर्यंत. आणि शेंगदाण्याचं कूट जरा मोठच घ्यायचं, छान लागत मोठ. तर पीठ हे छान मळून झालंय बघा, असा गोळा झाला पाहिजे ह्याचा, मस्त गोळा तयार होतो. आता मी तवा गरम करून घेतलाय आणि त्याला थोडस तूप लावतो. त्यानंतर हा पिठाचा गोळा, जेवढा हातावर गोल करता येईल तेवढा करायचा आहे. नंतर हा तव्यावर ठेवू, त्याला थोडस पाणी घ्यायचं. अशा पद्धतीने थापायचंय. आपण हे थालीपीठ डायरेक्ट कापडावरही थापून टाकू शकतो. हळूहळू हळू असं छान मोठं करायचंय. वडे पण करतात, पण वड्यामध्ये जरा तेलकट म्हणून मी आज नाही केलं. छान आपल्याला जेवढं पातळ करायचं तेवढं करता येत. हे मिनिटभर झाल्यानंतर हे उघडून बघूया आपण. चला आता आपण उलतो हे. वाव, किती मस्त कलर आलाय. आता असंच मागच्या साईडनी भाजायचंय, मग आपलं थालीपीठ रेडी. थोडस तूप लावूया, अगदी सोपं आहे, तुम्ही पण करून बघा.
दुसऱ्या साईडनी पण छान भाजलंय. चला आता अशाच पद्धतीने आपण सगळे करून घेऊ थालीपीठ. आपलं दुसरं थालीपीठ पण मस्त झालंय. हे पहिलं इथे भाऊ खिचडी बनवणार आहेत आता. वेगळ्या पद्धतीची खिचडी एवढी शेंगदाणे वापरणार आहे मी. मिरची तुकडे केली आणि शेंगदाणे हे तळून घेतले. आता थालीपीठ झालंय. भाऊंच्या हातची खिचडी मस्त. किती वेळ लागणार आहे भाऊ तुम्हाला? 5 मिनिटं. नैवेद्य दाखवू मग. आपलं नैवेद्याचं ताट तयार आहे. खिचडी, थालीपीठ, बटाटा, तळलेले शेंगदाणे, राजगिऱ्याचा लाडू आणि दही. चला मग आता आपण पूजा करूया. आमच्याकडे देवाची विठ्ठलाची मूर्ती नसल्यामुळं आम्ही इथे पूजा करणार आहे टीव्ही स्क्रीनवरच. चला पूजा करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या शिवाजी महाराज की जय. देवा जय बाप्पा. विठ्ठला 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 जय बाप्पा जय बाप्पा. एकादशी केली प्रतिष्ठी जय बाप्पा. नमस्कार कर देवाला. नैवेद्यम समर्पयामि. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता मी फराळ करतोय. सगळ्यांनी या फराळ करायला. चला आपल्याला परत फिरायला जायचंय कुठं तरी इथंच रिव्हर साईडला जायचं ना बाळ. या फराळ करायला. आपण आज संध्याकाळी ऑफनबाग या एरियात फिरायला आलोय. इथे मस्त डकेत स्वान आहेत. प्रत्युष खुश होईल म्हणून इकडंच आणलंय. आज खूप जास्त पक्षी तिथे आणि भाऊ प्रत्युषला ते दाखवत आहेत. आपण पक्ष्यांसाठी खाऊ पण आणलंय ब्रेड तर ते टाकणार आहे त्यांना. भाऊ म्हणत आहेत की इथे 3-4 प्रकारचे वेगवेगळे पक्षी दिसत आहेत. हॅलो कर. इथे रिव्हर साईडला खूप छान फुले आहेत. वाव किती छान वाटते बघा. गच्च भरले अगदी फुलांनी. आता समोर बघा एक म्युझिक बँड पार्टी चालू आहे. प्रत्युषला खूप भारी वाटतं इथे. ही जर्मन लेडी सांगत आहे की याने बेबीला त्रास होईल थोडं मागेच थांबा.
घेत आहे काल कुठं गेलो फिरायला खरेदीला गेलो ट्राम मध्ये बसून आज कुठं आलो आपण ऑफन ऑफन बाग ऑफन बाग तुम्ही डायरी लिहित आहे डायरी लिहित म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्याचं प्रत्येक दिवसाचं एक महिन्याचं पण आणि प्रत्येक दिवसाचं काय कुठं कुठं गेलो टाकतो तिथे पाऊस हे लागलाय प्रत्युष पण कंटाळा आता आता आपण घरी निघतोय जायला साधारण 10 ते 15 मिनिटं लागणार चला मग आपली बस आलीये तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद.